कनेगाव येथे ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटीमुळे पूर आले. त्यात जवळपास 27 परिवार बाधित होऊन त्यांची घर मोडकीस आली. त्यावेळी भारतीय जनता पार्टीने डॉक्टर परिणय फुके यांच्या नेतृत्वात पूरबाधित गावांना भेट दिली. त्यावेळी विधान परिषद सदस्य तथा तत्कालीन पालकमंत्री परिणय फुके यांनी त्या परिवारांना तत्काळ राहण्याची तात्पुरती सोय करून दिली होती. त्याचवेळी सरकार मार्फत योग्य ती सुविधा उपलब्धही करून दिली होती. मात्र त्या परिवारांची स्थिती लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने मॉईल कडून तात्पुरती घरांची सुविधा करून देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी रात्री धनेगाव येथील बाधित परिवारांकरिता घरांची सोय करून देणारे साहित्य दाखल झाले आहेत. त्यातून उघड्यावर आलेल्या त्या परिवारांचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागल्याने सर्व पदाधिकारी तसेच गावकऱ्यांच्या वतीने परिणय फुके यांचे आभार मानले गेले. तसेच नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यभार हाती घेतला आहे. त्यांना विनंती केली गेली आहे की ह्या पूरबाधित परिवारांना घरकुलचा लाभ तत्काळ देऊन त्यांच्या पक्क्या घराचा देखील प्रश्न मार्गी लावावा. दरम्यान गावात मॉईल मार्फत गावात दाखल झालेले साहित्य सरपंच यांच्या स्वाधीन करून देण्यात आले. त्यावेळी माजी खासदार शिशुपाल पटले, मुन्ना पुंडे, बंडू बनकर तसेच सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.